संतोष परब हल्ला प्रकरणी भाजपा आमदार नितेश राणे यांना अखेर सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे। तर नितेश राणेंना सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने 30,000 जात मुचलक्यावर जामीन मंजूर केलाय। दरम्यान राणेंना कणकवली तालुक्यात त्यांना येण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे। तर जोपर्यंत दोषारोप पत्र दाखल होत नाही तोपर्यंत ते कणकवलीत येऊ शकत नाही अशी माहिती नितेश राणेंचे वकील ऍडव्होकेट संग्राम देसाईंनी दिली आहे। तसंच आठवड्यातून एकदा तपासासाठी त्यांना ओरस पोलीस स्टेशनला हजर राहावं लागणार आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलंय। तसंच नितेश राणेंचे पीए राकेश परब यांना देखील 30,000 जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आलाय। राणेंच्या जामीन अर्जावर मंगळवारी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात दोन्ही पक्षांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला होता आणि त्यानंतर जामीन अर्जावरचा फैसला न्यायाधीशांनी राखून ठेवला होता आणि अखेर आज दुपारी 3 वाजता राणेंचा हा जामीन मंजूर करण्यात आलाय। गेल्या काही दिवसांपासून नितेश राणे आणि पीए राकेश परब हे कोठडीत होते। आज न्यायालयाने नितेश राणे आणि राकेश परब या दोघांचाही जामीन अर्ज मंजूर केला आहे। दोघांनाही 30,000 रुपयाच्या जामीनावरती सोडण्याचे आदेश झालेले आहेत। त्याचप्रमाणे त्यांना काही कंडिशन घालण्यात आलेले आहेत, त्यामध्ये कणकवली तालुक्यामध्ये दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत त्यांना प्रवेश नाही आहे। त्याचप्रमाणे आठवड्यातनं एकदा म्हणजे सोमवारी 10 ते 12 या वेळेमध्ये त्यांना ओरस पोलीस स्टेशन येथे हजेरी लावायची आहे। या व्यतिरिक्त पोलीस ज्यावेळी तपासामध्ये सहकार्य करायला किंवा तपास कमी ज्यावेळी बोलवतील त्यावेळी त्यांनी हजेरी लावायची किंवा पोलिसांसमोर हजर राहायचं आहे। या कंडिशन्सवरती त्यांना जामिनावर सोडण्याचे आदेश न्यायालयाने केलेले। तर आपण पाहतोय नितेश राणे यांना अखेर हा जामीन मंजूर झालेला आहे। बऱ्याच दिवसांपासून ही सुनावणी सुरू होती आणि कोर्टानं हा निकाल राखून ठेवला होता आणि अखेर आज दुपारी 3 वाजता त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे।